जशी शेतकऱ्यांना अडचण असते तशी त्यांना पण अडचण आहे। चार फेब्रुवारीला आमचा फासा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय, तर मी सर्वांना अशी विनंती करतो की हा सिनेमा सर्वांनी थिएटरला जाऊन बघावा। खूप सुंदर मूवी झालेला आहे। यामध्ये उपेंद्र लिमे, सयाजी शिंदे, कमलेश सावंत असे दिग्गज कलाकार आहेत। या सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ह्या सिनेमाला जगभरातल्या फेस्टिवलमध्ये चांगली वाहवा भेटली आहे। तरी सर्वांनी हा सिनेमा आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुक्ताईनगरचे भूमिपुत्र निलेशजी बडे यांनी फार मोठी भूमिका या सिनेमात केलेली आहे। फक्त निगेटिव्हमध्ये आहेत ते, पण त्यांना निगेटिव्ह समजू नका। आणि आवर्जून निलेश बडे नेमकं काय निगेटिव्हपणा करतात हे बघायला तरी नक्की जा सिनेमा। धन्यवाद। नमस्कार, मी अभिनेत्री वनुत्यांगणा श्रुतिका लोंढे। माझी भूमिका अशी आहे की ह्यात जेव्हा हा फिल्म बनत होता त्यावेळी मला गाण्याची ऑफर आली आणि मी गाणं करून गेले, मला काहीच माहीत नव्हतं। आणि जेव्हा मी फिल्म पाहिली तेव्हा मला मुद्दा कळाला की माझा रोल काय आहे त्यामध्ये। तर मूवी बघितल्यानंतर सर्वांना कळेलच की मी काय केलं आहे त्यामध्ये। आणि मी सांगेल की शेतकरी असा विषय आला तर लोकांना असं वाटतं की खूप इमोशनल असेल, खूप रडारडी असेल, काहीच अर्थ नाही जाण्यामध्ये, काही अर्थ नाही बघण्याचं, सेम स्टोरी असेल, शेतकरी फाशी घेतो, त्याला झालं असेल कर्ज, असं नाही आहे। त्यानंतरची स्टोरी दाखवण्यात आहे आणि मूवीमध्ये फक्त रडारडी नाही आहे, रोमॅन्स आहे, थोडंसं कॉमेडी आहे, थोडं तडकेबाज असं मी आयटम सॉन्ग केलं आहे त्या मूवीमध्ये। तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की 4 फेब्रुवारीला आपला फिल्म येते आहे फास, तर नक्की जाऊन आपल्या जवळच्या थिएटरमध्ये पहा, खूप मस्त मूवी बनवला आहे। नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत। आपल्या फास या मराठी सिनेमामध्ये मी बळीरामाची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकरी आत्महत्या का करतो, त्याची मागची कारणं काय आहे, हे आम्ही सिनेमामध्ये वास्तववादी चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग आत्महत्या केल्यानंतर ज्या चिंता आहेत त्याच्यातून त्याला मुक्तता मिळते, त्याच्या देहाला मुक्तता मिळते, पण आत्म्याला शांती कधी मिळणार, जेव्हा त्याच्यावरती अंत्यविधी होतील तेव्हा। पण त्यानंतर ह्या बळीरामाचा जो प्रवास आहे, आत्महत्या केल्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे, त्याच्या फॅमिलीचा जो प्रवास आहे, कुटुंबाचा जो प्रवास आहे, गावकऱ्यांचा जो प्रवास आहे, तो प्रवास वास्तववादी चित्रण करून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न ह्या फास्ट सिनेमात केलेला आहे। आणि आमचा हा फास्ट सिनेमा 4 फेब्रुवारी 2022 संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे। त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे, आपला हा फास्ट मराठी सिनेमा 4 फेब्रुवारी 2022 संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे, तर सिनेमागृहातच जाऊन पहा। धन्यवाद। फास चित्रपटाला सांगायचं म्हणजे शेतकरी आणि नुसता शेतकरीच नाही, त्याच्यासोबत सगळी सिस्टीम दाखवलेली आहे, प्रत्येक कर्मचारी वर्ग आणि जे काही त्याच्यासोबत जे येणारे वर्ग असतात त्याविषयी आहे। आणि शासकीय उदासीनता आहे, परत आपल्या ज्या शेतकऱ्याबद्दल सगळ्यांचे जे गैरसमज आहेत, किंवा शेतकरी हा विषय शहरामध्ये मुलांना आणखीन पण माहिती नाही आहे, त्यांच्या मुलांना म्हणजे शेती किंवा धान्य कुठं पिकतं हे खूप जणाला, त्याच्यामुळं आम्ही हे फोकस केलं की आपल्याला शेतकरी हा जगात दिसला पाहिजे, समजला पाहिजे, आणि जे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे, त्याचे साधे जे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न, आम्ही ते मांडण्याचा यामध्ये प्रयत्न केला आहे।